रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी, नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच आमदार आदित्य ठाकरे आणि आमदार अनिल परब यांना अडकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी षड्यंत्र रचल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारचा निषेध करण्यात येत असून शुक्रवारी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पंढरपूर तालुका प्रमुख बंडू घोडके यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या निषेध आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, जयवंत अण्णा माने, शहर प्रमुख रवींद्र मुळे, शहर समन्वयक लंकेश दादा बुराडे, पंढरपूर उपतालुका प्रमुख पवन शिंदे, संजय घोडके, नागेश रितुंड, उत्तम कराळे, अजित शेवतकार, अनिल रोंगे, माऊली मसाळ, कल्याण कदम, पंढरपूर तालुका संघटक इंद्रजित गोरे, तालुका समन्वयक अर्जुन भोसले, संजय पवार, बाळासाहेब पवार, युवासेना उपजिल्हा प्रमुख आकाश माने, युवासेना शहर प्रमुख श्रीनिवास उपळकर, युवासेना पंढरपूर उपतालुका युवाधिकारी प्रणित पवार, समाधान गोरे, विजय जाधव, अतुल शितोळे, महेश शिंगोले, बाबा पाटील, उपशहर प्रमुख विनय वनारे, हनुमंत भोसले, भारत कदम, उपशहर प्रमुख सचिन बनपट्टे, विजय बागल, महिला आघाडी शहर संघटिका पूर्वा पांढरे, तालुका संघटिका संगीता पवार, शरीफा भाभी पठाण, लोकमान्य इनामदार अंकुश विलास माने, बापू कोळे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंढरपूर तालुका शहरच्या वतीनं मी भाजप सरकारचा प्रथमतः निषेध करतो, कारण गेल्या 4 महिन्याखाली लोकसभेचं इलेक्शन झालं. ह्या महाराष्ट्रातील जनतेनं भाजपला महाराष्ट्रातून भुईसपाट करण्याचं काम केलं, ह्याचा राग मनात धरून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकाच्या काही लोकांना ईडीची भीती दाखवून उद्धव साहेब आदित्य साहेबांचं नाव घ्या आणि त्यांना ह्या केसमध्ये गुतवा अशा पद्धतीनं जे राजकारण चालू केलेलं आहे त्याचा मी प्रथम निषेध करतो. खरं तर ह्या लोकांनी मिंदेगड शिंदेगड घेऊन जी सत्ता स्थापन केली ही महाराष्ट्रातल्या जनतेला पटलेलं नाही आणि त्या बदल्यात महाराष्ट्र जनतेनं ह्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. येणाऱ्या विधानसभेला महाराष्ट्रामध्ये परत एकदा उद्धवसाहेब मुख्यमंत्री होतील आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल याची भीती सारखी मनात असताना अनेक वल्गना करणं, उद्धवसाहेबावर सारखं बोलणं, उद्धवसाहेबावर बोलायसाठी 15-15 नेते नेमलेले आहेत भाजपनं, तर ह्याचा निषेध आधी करतो. आणि हे सरकार आता 3 महिने राहिलेलं आहे, यानंतर उद्धवसाहेब महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाल्यावर या भाजपच्या गृहमंत्र्याला आत टाकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ता सध्याला जो महाविकास आघाडीचा जो हे लोकसभा मिळत आहे त्या अनुषंगाने जो लोकसभेला तुम्हाला पाठिंबा मिळाला आहे त्याच्या अनुषंगाने विधानसभेला काय प्रतिसाद मिळेल? जे लोकसभेला वातावरण होतं ते वातावरण अजून आहे आणि जनतेला कळलेलं आहे की सरकार फसव आहे. ह्यांनी स्वतः एकही जागा निवडून आत्तापर्यंत आणलेली नाही. राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, ह्यांचे जे आयते आमदार आलेले आहेत ह्यांना दमदाट्या करून ह्यांना ईडीची भीती दाखवून
ह्या जेव्हा ह्यांनी सत्ता आणलेली आहे. खरं तर जनतेने ह्यांना कौल दिलेला पहिला सुद्धा नाही ना आता सुद्धा नाही. त्यामुळं येणाऱ्या विधानसभेला 2-1 महाविकास आघाडी येईल. कालच्या सभेमध्ये एका सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी थोकून काढण्याची भाषा देखील वापरली गेली. थोकून काढण्याची भाषा शिवसेनेची ही भाजपची नाही. ही भाजपनं सेनेत राहून राहून आपलं ते चिलाट कसं असतं पुढे पुढे ते बैलगाडे पुढे बैल कसं बैलाय पुढे कसं माणूस असतो तसा त्यांचा प्रकार आहे. ती आव आणा लागलेत. मिंदेगड असल शिंदेगड असल भाजप असल ठोकाठोकी भाषा ह्यांनी करू नये. ठोकाठोकी भाषा फक्त शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच जमती हे बाकीच्यांना जमणार नाही. त्यांनी ते प्रयत्न सुद्धा करू नये. अजित पवार कडून भाजपकडून खच्चीकरण केले जाते आणि येणाऱ्या काही दिवसात काका मला वासव म्हणून परिषद पवार गटाकडे येतील का? अजित पवार स्वतःच्या मनानं त्या पक्षात गेलेले नाहीत. अजित पवारला सुद्धा बाकीच्यांना कसं दमदाटे करून घेतलेलं आहे तसं घेतलेलं आहे. त्यामुळे अजित पवार असतील गेलेले आमदार असतील तुम्हाला ह्या विधानसभेत वेगळं चित्र दिसणार आहे. ह्यातले 60% आमदार घ्यायचं का नाही पक्षप्रमुख ठरवतील. पण 60% आमदार परत यायला इच्छुक आहेत. सरकारकडून लाडकी कन्या बहीण योजना लाडका भाऊ योजना ही देखील आता चालवली गेलेली आहे. ही फक्त फसवी योजना आहे. ही 3 महिने पैसे देणार आणि लोकांना एक प्रफुल्ल आपण जसं आमिष दाखवतो तसे गाजर दाखवून की बाबा तुम्ही आम्हाला निवडून द्या ह्याच्या पुढचा हप्ता आम्ही कंटिन्यू देऊ हे नाही. सरकार ह्या हप्ता देऊ शकत नाही. एवढा पैसा सरकारकडे नाही आहे. हे कर्ज फेडायला सरकारकडे पैसा नाही आणि 1500-1500 रुपये कशी देणार मला सांगा. रोडचे खड्डे बुजवायचं म्हणलं तर ह्यांच्याकडे पैसे नाहीत. आणि अशा वल्गना करतात. भाजपचेच काही नेत्यांनी सांगितलेलं आहे की ह्या घोषणा चुकीच्या आहेत आणि ह्या घोषणा कायम टिकूच शकत नाहीत. हे फक्त ह्यांना जे अपयश आले लोकसभेला ही भरून काढायचा कुठंतरी प्रयत्न करतात. पण जनता ह्यांच्या 1500-च्या भूल थापायला फसणार नाही.